आमचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट बनवलं त्यांना, सॉफ्ट टार्गेट. इतिहास नाही बघायचा आम्हाला, इतिहास कोणाला बघायचाच नाहीये आम्हाला, जात बघायची आहे, लिहिलंय कोणी. आणि हे जे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष आहे तुम्हाला जातीमध्ये गुंतवून ठेवतायत, इतिहासामध्ये नाहीत. काय कष्ट घेतले ह्या माणसाने, शिवाजी असं नुसतं नाव आलं, हा माणूस उठून निघून जायचा तिकडे की काहीतरी सापडेल, महाराजांबद्दल काहीतरी सापडेल, काहीतरी मला मिळेल, मी काहीतरी लोकांना दाखवू शकेन, सांगू शकेन. ते एक परवा आमचे राज्यपाल काही समज बिमज काय आहे का? मी जर त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो बघितलं ना कसं आहे ते, मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना भेटायला गेलो मला असं वाटलं शेकहँड केल्यावरती माझा हात बघायला लागतील. आपका मंगल तो यहां पे है और बुध का एक यहां पे है. कुडबुडे ज्योतिषी असतात ते का? तुमचा काय संबंध आहे का? तुम्हाला काय कळतं का शिवाजी महाराज, रामदास स्वामी, तुम्हाला काय माहिती आहे का? आपला काही संबंध नसताना, आपला काही त्याच्यावरती अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं. ना छत्रपतींनी आजपर्यंत कधी सांगितलं रामदास स्वामी माझे गुरु होते, ना रामदास स्वामींनी कधी सांगितलं कुठच्याही पत्रात नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते. नुसती भांडणं लावायची ज्याच्यातनं एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची. त्यातनं आम्ही बोध काय घेणार नाही होत की रामदास स्वामींनी काय लिहिलंय. रामदास स्वामींनी आमच्या शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ना, माझ्या घरात लावलंय मी. जे त्यांनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ना, आजपर्यंत या क्षणापर्यंत शिवछत्रपतींबद्दल इतकं चांगलं लिहिलेलं मी वाचलेलं नाही. आज आत्ता काढा, परत घरी जाल त्याला परत काढा, घाल कॉम्प्युटरवरती काढा, तुमच्या वाचा ते निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, कोण? श्रीमंत योगी. श्रीमंत योगी आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली ना ईडीची की कल्ट श्रीमंत आहे. आमच्या लोकांना, आमच्याच महापुरुषांना फक्त बदनाम करायचं आणि फक्त तुमची माथी फिरवून मतं मिळवायची, एवढाच फक्त उद्योग सुरू व्हायचा. काय बोलला? राज्यपाल परवा दिवशी त्या भाषणामध्ये कुठेतरी मला दाखवलं, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीदेवी फुले यांच्याबद्दल बोलतोय. छोटे छोटे ते कैसे शादी हो गई मेरे का पत्ता नाही. तेव्हा लहानपणी व्हायची लग्न, तुमचं अजून नाही झालं. चला नको तिथे बोट घालायची आहे ना, काही सवय मला काही कळत नाही. मला सगळे बाकीचे आहेतच. आपको क्या लगता है, आपको क्या लगता है, लागली सगळी झुंजायला, सगळी कोंबड्या लागल्या झुंजायला. आम्ही येडे पागल परत सगळे. मग आता 2 दिवसापूर्वी कळलं निवडणुका होत नाहीत, मग सगळे शांत. चाल आता काय होतच नाहीये, मग आता कुठं पेटवायची,
आता काय उरलंच नाही आमच्याकडे पेटवायला।